हॅलो नमस्ते मुलांनो कसे आहात सगळे तुम्ही छान आहात ना अभ्यास करता की नाही करायचा आहे अभ्यास घरी बसूनसुद्धा व्हिडिओ पाहिचा आहे आणि अभ्यास करायचा आहे आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील पंधरावा धडा बघणार आहे कोणता रे झाड आपला मित्र गेल्या व्हिडिओमध्ये कोणता बघितला चौदावा धडा बघितला केळातील स्वयंपाक आज बघणार आहे झाड आपला मित्र बघा झाड आपला मित्र आले सर आपण पाहायचं आहे पहा व बोला तुम्हाला दोन झाडं दाखवलेत की नाही त्या झाडांच्या खाली काही मेसेज संदेश दिलेला आहे मग ते मी तुम्हाला वाचून दाखवते बघा काय लिहिलं आहे ते बघा झाड आपला मित्र पहिल्या बॉक्समध्ये आणि दुसऱ्या बॉक्समध्ये असं दिलं आहे झाड काय म्हणतंय मी तुम्हाला सावली देतो फळे देतो फुले देतो औषधे देतो दे दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो झाड आपल्याला सांगत आहेत काहीतरी आपल्याला म्हणतात ते की ते संदेश देतात तुम्ही माझी काळजी कशी घ्याल कशी काळजी घ्यायची झाडाची मला तोडू नका मला पाणी घाला खूप झाडे लावा फक्त वाळलेल्या फांद्या इंधनासाठी वापरा वादळामुळे मी मोड मुल, मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा झाडं आपण लावली पाहिजेत का रे झाडांमुळे झाडांमुळे आपल्याला काय होते ऑक्सिजन भरपूर मिळते ऑक्सिजन मिळाले तर आपल्याला चांगले तर लोक काय करतात झाडं तोडतात आणि इंधनासाठी ते वापरतात पण त्या झाडांचा खूप आपल्याला फायदा आहे पावसाळ्यामध्ये आपण बघा वृक्षारोपण करतो स्कूलमध्ये झाडं लावतो का झाडं लावतो रे कारण झाडांपासून आपल्याला सावली मिळते सावली पण मिळते फळे देतात फुलं देतात कु आणि त्या काही झाडांपासून औषधही तयार करतात आणि दिवसभर भरपूर ऑक्सिजन आपल्याला झाडं मिळवून देतात झाडं शेजारी जवळपास असली तर आपल्याला ऊन लागत नाही सावली मिळते आणि गारवा पूर्ण गारगार असं वातावरण होते जसे आपण बागेमध्ये गेल्यानंतर गार लागतं की नाही छान वाटतं मग तसे झाड आपल्याला सांगतात की तुम्ही म मा, मला तोडू नका आणि मला पाणी घाला आणि मला झाडं लावा एक जाड जाड जरी तुम्ही तोडलं तरी दुसरे झाड तुम्ही लगेच लावा असे झाडं काय करतात संदेश देतात तुम्ही काय करायचं आहे लेसन झाल्यानंतर झाड आपला मित्र यावर एक दहा वाक्य निबंध लिहायचा आहे काय करायचं आहे निबंध लिहायचा आहे आणि तो मला पाठवायचा आहे आता या पाठावरचे प्रश्नोत्तरे बघा शब्द पट वाचा वाक्य तयार करावं सांगा झाड झाडे फुले फळे औषधी देते देतात आता हे शब्द पट्ट्या आहेत नुसते शब्द दिलेले आहेत मग त्या शब्दांपासून आपल्याला काय करायला सांगितलंय वाक्य तयार करावं सांगा पहिलं वाक्य बघा इथं तयार केले झाड फुले देते दुसरा आहे झाड फुले देतात झाड फळं देते झाड फळे देतात हे काय केलेलं त्यांनी वाक्य तयार केलेले आहे आपण आता हे वाक्य तुम्ही आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे आणि झाडांपासून झाडे लावा झाडे जगवा हे काही सं संदेश असतात ते संदेशसुद्धा आपण तयार करायचे आहेत झाडांमुळे आपल्याला काय रे सावली मिळते गारवा मिळतो झाडे जमिनीची धूप थांबवतात आणि झाडे भरपूर असल्या की प्रदूषण होत नाही खूप धूळ माती असं काही होत नाही झाडांमुळे आणि झाडे काय करतात रे हवा शुद्ध ठेवतात आणि ऑक्सिजन आपल्याला मिळवून देतात सगळीकडे गार वातावरण असतं हवा आपल्याला देतात झाडांमुळे काय होते प्रदूषण कमी होते म्हणून आपण काय करायचं आहे जरी एक जाड तोडलं तरी दुसरे दोन झाडे आपण लावायची आहेत आता हे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांपासून आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी वाक्य तयार करायला मी सांगितलं आता वाक्य तयार करून दाखवली ते वाक्य तुम्ही काय करायचे आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत अजून या पाठावरचे काही प्रश्न तरी बघा प्रश्न दुसरा समानार्थी बघा प्रश्न पहिला वचन बदला कोणता आहे वचन बदला एक वचन अनेक वचन आता एक वचन बघा जाड झाडे फांदी फांद्या पक्षी पक्षी मूल मुले गरटे घरटी जनावर जनावरे फूल फुले फळ फळे पान पाने आता एक आहेत एक वचन अनेक वचन तुम्हाला तिसरीमध्ये माहीतच असेल एक आणि अनेक वन आणि मेनी एक वस्तू असेल तर आपण एक म्हणतो भरपूर असेल तर अनेक वचन अनेक आहेत ते आहे ना भरपूर आहेत म्हणून अनेक वचन पुढचा प्रश्न बघा समानार्थी शब्द लिहा समानार्थी शब्द सावली छाया एकाच शब्दाला जे समान असणारे शब्द असतात त्याला समानार्थी शब्द म्हणतात सावली छाया भरपूर पुष्कळ भरपूर पण म्हणतात आणि पुष्कळ म्हणतात दिवस दिन प्रश्न दुस पुढचा आहे विरुद्धार्थी शब्द लिया, सावली ऊन अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी म्हणजे काय रे अपोजिट वर्ड्स सावली ऊन देणे घेणे खूप कमी खूप जास्त आणि कमी म्हणजे पूर्ण कमी असे कायच रे विरुद्धार्थी शब्द आहेत आता जाड आपला मित्र आणि लेसन मी तुम्हाला सांगितला शिकवला तुम्हाला समजला पण असेल आता तुम्ही काय करायचा हे प्रश्नोत्तरे आपल्या मराठीच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत वर्कबुकसुद्धा सॉल्व करायचे आहे आणि वहीमध्ये सुद्धा आपले प्रश्नोत्तरे लिहून काढायचे लिहिल्यानंतर तुम्ही मला होमवर्क पाठवायचं आहे आणि जाड आपला मित्र या विषयावर तुम्ही दहा वाक्य निबंध लिहायचे आहे आता पुढचा लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय